मुलगा असा पोटी जन्माला यावा, ज्यांचा पुतळा इथे आहे ना या मंडपामध्ये, असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा. माय बाप, या पुत्राचं नाव घेतल्याबरोबर अंगावर शहरे उभे राहतात. माझ्या नाही, तुझ्या नाही, महाराष्ट्रातल्या केवळ माणसांच्या नाही, जिथे जिथे शिवरायांच्या कार्याला मानणारी माणसं आहेत त्यांच्या त्यांच्या रोमा रोमावर तो रोम उभा राहतो आणि रोम सुद्धा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. का म्हणतो तर सांगेन मी तुम्हाला. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, आपल्या गळ्यात टाळ, आपल्या भाळावरचा बुक्का, कपाळावरचं कुंकू, आपल्या दारातले तुळस, मंदिरावरचा कळस, महिलांच्या नाकातली नाथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे. दिल वचन महादैवा वचन पूर्ण करी, दिल वचन महादैवा वचन पूर्ण करी. योग्य वेळेला सुंदर महाराजांनी शिवरायावरचं गाणं गायलं. महाराज खूप धन्यवाद तुमचे. अजून एकदा टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान मातीसाठी आणि मातीतल्या माणसांसाठी एवढं आहे, एवढं आहे. छत्रपती शिवरायांचं शरीर आपल्यामध्ये नाही, सांगू तुम्हाला, शिवरायांचं शरीर आपल्यामध्ये नाहीये, पण शिवरायांनी मातीतल्या माणसासाठी जगले. म्हणून याच मातीतल्या माणसांनी त्यांच्या शरीरासारखा पुतळा उभा केला आणि पुन्हा शिवरायांना चंद्र सूर्य असे तोपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम ही माणसं करतायत. केवळ माणसासाठी जगले म्हणून माणसांनीच शिवरायांच्या या कार्याला आणखी ओजस्वी तेजस्वी बनवण्याचं किंवा त्यांच्या नावाला अगदी उजाळा बन दिलेला आहे किंवा तो प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यामुळे, स्वतःच्या कार्यामुळे. सांगेन मी, मायबाप, स्वातंत्र्याचं किरण जे आपल्याला पाहायला मिळत आहे, जे मोकळ्या मनानं जगता येत आहे. व्हॉट्सअप फेसबुकवर आपण तासनतास घालवतो, हे एवढं जे मोकळेपणा, एवढं जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे, आपल्या बुद्धीला चालना आणि विचारांना जो वेग मिळालेला आहे, याच्या पाठीमागे शिवरायांचं योगदान आहे. महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं, लोकांवर होणारा अन्याय थांबावा, स्त्रियांवरचा अत्याचार थांबावा, जी मंदिरं उद्ध्वस्त केली जातात, आपली संस्कृती, आपली अस्मिता, या सगळ्यांना जपण्यासाठी महाराजांनी लढा उभा केला. तो लढा कुठल्या जाती विरोधातला किंवा धर्माविरोधातला अजिबात नव्हता. महाराजांचा लढा माणसाला माणसासारखं माणुसकीनं जगू द्या हा माणुसकीचा लढा होता. त्याला रूप आणि रंग आपण अनेक दिले, पण हा लढा माणुसकीचा होता. माणुसकीच्या लढ्याचा विजय झाला, पण हा लढा देत असताना महाराजांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून हो रात्र प्रवास करावा लागला. फक्त 50 वर्षाचं आयुष्य जगले महाराज, 50 वर्षाचं. आणि 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये
सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढचे 35 वर्ष झगडले, लढले, सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून अहो रात्र प्रवास केला आणि महाराष्ट्र उभा केला. किती वर्षामध्ये? फक्त 35 वर्षामध्ये 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र उभा केला. आपण आपल्या आयुष्याचे 70 वर्ष प्रपंचात घालवतो, आपण 4 लोकांचं कुटुंब जोडू शकत नाही याचा विचार करा. महाराजांचं योगदान फार मोठं आहे, महाराजांचं कार्य फार मोठं आहे. शिवरायांच्या वरती माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप बघशुभा जन्मला, तो बापाचा बाप बघशुभा जन्मला, तो बापाचा बाप कार्याला उजाळा देणारे अनेक गीत गाणे किंवा त्यांच्यावरचे पोवाडे आपण रोज ऐकतो. एकच म्हणेल मी, छत्रपती शिवरायांच्याबद्दल भगवान असा पुत्र पोटी जन्माला घ्याल. आज प्रत्येक आईला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यायला पाहिजेत, पण आपल्या पोटी नकोच, शेजाऱ्याच्या घरात. किती संकुचित विचार आहेत आपले, ज्यांनी ज्यांच्यामुळे घरात आहोत आपण, असा पुत्र दुसऱ्यांच्या घरात जन्माला यावा. मला एकच सांगायचं तुम्हाला, शिवरायांनी महाराष्ट्र घडवत असताना शक्ती बुद्धी या दोन्हींचा उपयोग केला, प्रयोग केला. रामायणा महाभारताच्या कथा बालपणीचे संस्कार त्यांना उपयोगी आले. महाराज घडले पण आपल्या संस्कृतीतून किंवा या आम्हासाहेबांनी जे संस्कार त्यांना दिले ना, त्यातून महाराज घडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी माँसाहेब रामायणा महाभारताच्या कथा सांगत होत्या. तुम्ही तुमच्या लेकराला सांगता का नाही हे विचारणार नाही मी, कारण तुम्हालाच माहिती नाही. आपण काय सांगणार आपल्या लेकरांना? रामायण महाभारत ऐकायला वेळच नाही आम्हाला दिदी, जरी गेलो तर आम्ही तिथं जाऊन झोपा काढतो, अशी परिस्थिती आपली. मला जास्त लांबवायचं नाही, पण महाराजांनी शक्ती युक्तीचा प्रयोग करून महाराष्ट्राला जोडलं, उभं केलं. माणसाला माणुसकीनं माणसासारखं जगू द्या हा त्यांचा लढा यशस्वी पार पडला, म्हणून उभा आसमंत आज महाराजांना म्हणतोय. आशा वाघिणीचा तो छावा, आशा वाघिणीचा तो छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मिहकावा, भेटीचा धडला सांगावा. अफजल खानाच्या वधाचा पोवाडा आहे, एका मिनिटामध्ये मी तुमच्या समोर गाण्याचा प्रयत्न करते. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान झालं मी गुमान, नाही त्याला मान शिवाजी राहतात त्यासे नाही जाणे वर्ष, करील काही कल्पन युक्तीची रज राजी, करील काही कल्पन युक्तीची रज राजी, करील काही कल्पन युक्तीची रज राजी. खानाच्या भेटीसाठी शानदार शामियाना उभा केला. अफजल खानाचा महाराष्ट्रात येणं म्हणजे जणू काही हिरण्यकश्यपू सैन्यासहित येणं आहे. अफजल खानाला मारणं म्हणजे हिरण्यकश्यपूला मारण्यासारखं आहे. बलाढ्य, धिप्पाड, मोठा, रांगड आणि दुष्प्रवृत्तीचा, क्रूर वृत्तीचा अफजल खान. उभं असलेलं पीक, तोंडात आलेला घास मातीमध्ये मिळवत होता, गायांची कत्तल करत होता, सुंदर स्त्रियावरती अत्याचार करत होता, असा तो दुष्ट देवळातल्या देवतांच्या मूर्त्या भंग करण्याचं काम करत होता. महाराष्ट्राच्या मातेवर आलेलं हे वादळ कोण थांबवणार? माँ साहेबांचे उद्गार
शिवा महाराष्ट्राच्या मातीसाठी आम्ही आमचा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचे आण बाण शान खाली जाता का? मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्तीचे प्रयोग चालू केले. माहिती आहे शक्ती काम करणार नाही. भेटण्यासाठी गेले, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आल्याला. आणि दौलत दुलत आला सयत बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. जीवा महाल नावाचा डोंबारी होता, म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. हन हाक मारी तो हसरी, हन हाक मारी तो हसरी. रुकून नजारा कहिर नजरा जिरर जी 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 जिरा जिरर जी जिरा जिरर जी. आपला राजा पण काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात तचन्यारी, राजा थोर बात तचन्यारी. चाल चित्याची सावज भारी नजरा जिरर जी. महाराजांनी फेकलला वाघ नख्याचा मारा केला. खरा खरा फळ पोटाला मेला मेला खानाचा पुतळा बाहेर आला. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त साठले पाप सरले, पावन हके लक्ष्मीचा लावी रे गुलाब. मराठी शाहीचा मांडला था, मराठी शाहीचा मांडला था.